पिंपरी चिंचवडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्यातील काही कामगार मुलांनी ऊस तोडणी कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवरती बलात्कार केल्याची घटना घडली होती. या नराधामांच्या कृत्यात एका चिमुडीला जीवही गमवावा लागलाय. या प्रकरणी पोलिसांनी नराधाम गणेश निकम याला अटक केली होती. त्यानंतर आठवडाभराने काल दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान या प्रकाराला राजकीय रंग लागण्याची शक्यता वर्तवली जाते. जी मुलगी आहे, दुर्दैवाने जे एक मुलगीचा मयत झाला आणि दुसरी मुलगी जी आहे तिने सांगितलं काल थोडा स्टेबलाइज झालेला आहे आता. आणि आता आठवण करून सांगितलं अजून दोन पण येत होते, त्याच वेळेस होते या इतर वेळेस होते, या असं काय दोन्ही मुलगीला वेगळं बघून असं दोन तीन लोक सांग ते एकमेकाच्या ओळखीचे होते किंवा हे वेगळं होते हे सगळं चौकशी चालू आहे. आणि दुसरं दोन पोरगांना पण अटक झालेलं आहे, काल रात्री आम्ही केलेलं आहे.